स्वतःच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इंडो पंप आणि इंडो सिल्सने डेव्हलपमेंट केलेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा उद्घाटन सोहळा हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. भारतातील पहिले अद्ययावत असे हे स्किल सेंटर असणार आहे. तर महाराष्ट्रातील इंडो पंप आणि सिल्स बनवणारा हा एकमेव ग्रुप आहे. पंप पूर्वी देखील होते, मात्र ते झिरो लीक नव्हते, त्यामुळे दररोज लाखो लिटर सांडपाणी निर्माण व्हायचे. त्यामुळे इंडो सिल्सकडून कुठलाही पंपला सिल्स लावून त्याला झिरो लीक केले गेले आणि ते देखील कुठलाही बदल न करता. यामुळे या ग्रुपला चांगली प्रसिद्धी मिळाली. याच ग्रुपच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन 19 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. नमस्कार, मी एनडी ठाकरे, डायरेक्टर इंडो पंप आणि इंडो सिल्स ग्रुप अंबड नासिक. यामध्ये आज या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेचं कारण असं की माननीय आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आपल्या इंडो पंप आणि इंडो सिल्सने डेव्हलप केलेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या ओपनिंगसाठी आपल्याकडे येत आहेत. यामध्ये आपलं हे भारतातील पहिलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर INSDC अप्रूव्ड प्रथम अद्ययावत हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण डेव्हलप केलेलं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आपले मंत्री महोदय येत आहेत. यामध्ये खरं तर आम्ही 1990 सालापासून मेकॅनिकल सील्स मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्यानंतर 10 वर्षाच्या अनुभवानंतर हे सील जे वेगवेगळ्या पंप मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आपण कन्वर्ट करून द्यायचो जागेवरती जाऊन आणि पंप झिरोलिक करून द्यायचो. असं करता करता आमची सर्व टीम पंप इंटरनल स्ट्रक्चर आणि डिझाईन सर्व शिकली. त्यानंतर आम्ही इंडस्ट्रीयल पंप्स मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले. आता आमच्याकडे 300 HP साधारणतः 4000 MQ कॅपॅसिटीचे पंप आपण बनवतो आणि कम्प्लीट पेपर इंडस्ट्री, फार्मा, डिस्टिलरी, केमिकल्स, सर्व पॉवर इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री यासाठी बनवणारे पंप्स बनवतो. खरं तर डिस्टिलरी, इथेनॉल आणि शुगर साखर कारखान्याची जी काही 15,000 गाळप क्षमतेच्या फॅक्टरी आहेत त्याचे संपूर्ण पंप, 300 KLPD लिटरच्या कॅपॅसिटीच्या डिस्टिलरी आणि इथेनॉल प्लांट्स याचे पंप्स आपण बनवतो. आणि त्यासाठी लागणारं जे कुशल मॅनपावर आहे, स्किल इंजिनियर्स आणि टेक्निशियन्स आपल्याला जे पाहिजे ते खरं तर रिअली पंप आणि सील इंजिनियर कुठंच मार्केटमध्ये अवेलेबल नाही आणि इंजिनिअरिंगमध्ये केल्यानंतर त्याला ते पूर्ण ज्ञान मिळत नाही. म्हणून इंजिनिअरिंग पूर्ण केलं, ITI पूर्ण केलं की टेक्निशियनला ही पुढं त्याचं ज्ञान मिळावं आणि ॲडव्हान्स त्याला नॉलेज मिळून त्याला रोजगार मिळावा. त्याचप्रमाणे स्किल डेव्हलप जर झालं आणि इंजिनियर जर तयार झाले तर कारखान्यामध्ये ब्रेकडाऊन टळतील, झिरो लीक प्लांट चालेल आणि मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये होणारे पाणी प्रदूषण, इफ्युलंटची क्वांटिटी कमी करून प्रदूषणाला आळा बसणार आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.